दिवाळी स्पेशल आपला एपिसोड आहे आणि त्यासाठी मस्त असे घरच्या घरी शुद्ध देशी तुपात बनवलेले मोतीचूर लाडू, किती परफेक्ट बुंदी झालेली आहे. बुंदी पण आपण घरीच बनवलेली आहे, तर ती कसं बनवायचं ते हे ह्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर ते नक्की सबस्क्राईब करा, आणि जर तुमच्या इथे सबस्क्राईबचं बटन लाल दिसतंय म्हणजे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं विसरलेले आहात, तर आत्ता लगेच करून टाका म्हणजे नवीन नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. नमस्कार, मी वृषाली, तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपी. आज आपण दिवाळी स्पेशल अशी एक रेसिपी बघतोय, ते म्हणजे घरच्या घरी हलवाई स्टाईल शुद्ध देशी तुपातले मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघतोय. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, या अगदी सगळ्या स्टेप्स दाखवलेल्या आहेत आणि या पद्धतीने बनवलेले लाडू खूप छान बनतात, तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मोतीचूर लाडू बनवतो आहे आपण, त्यासाठी हे अर्धा कप बेसन मी घेतलेलं आहे. ते आपल्याला याच्यात अजिबात गुठळ्या आपल्याला राहायला नको म्हणून जी आपली स्टेनर असते त्यामधनं हे मी चाळून घेते. हे चाळून झाल्यानंतर यात मी घालते हे 2 टेबलस्पून दूध, हे मिक्स करून घेऊया आपण. आता यात आपल्याला गरज पडेल असं पाणी घालून याचं पातळ असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. फार घट्ट हे मिश्रण नसतं, यात आपल्याला बाकी काहीच घालायचं नाही आहे, मीठ साखर वगैरे काहीच नाही, फक्त आपलं जे डाळीचं पीठ असतं त्याचं आपण एक घोल बनवून घेतो आहे पातळ असं. हे आपण बनवलेलं जरासं घट्ट आहे, यात अजून आपल्याला पाणी घालायला लागेल. हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे, हे बघा या पद्धतीने अजिबात हे घट्ट नाही आहे, पातळ असं आपण ठेवलेलं आहे. यामध्ये आता मी खाण्याचा जो आपला रंग असतो तो सॅफ्रॉन कलर घालती आहे, केशरी रंग घालती आहे. माझ्याकडे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, तुम्ही तुमच्याकडे जर पावडर फॉर्ममध्ये असेल तर तोसुद्धा वापरू शकता. पाव चमचा हा मी घालती आहे. पाव चमचा आता आपण हे मिक्स करून घेऊया. मस्तसा रंग, अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये वगैरे जसे मोतीचूर लाडू असतात एकदम हलवाई स्टाईल आज आपण बनवतो आहे. याआधी पण आपण लाडूचे बरेच प्रकार बघितलेले आहे. आपण नारळीपाकाचा लाडू बघितलेला आहे, बेसनाचा आपण हलवाई स्टाईल फटकन बनणारा 3 वस्तूंपासून बनणारा लाडूसुद्धा बघितला आहे, आणि आज आपण सगळ्यांचे फेवरेट असे मोतीचूर लाडू बघतो आहे. आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे, आपण पुढची तयारी करूया. मी गॅसवर कढईमध्ये तूप घेतलेलं आहे गाईचं. शुद्ध देशी तुपामध्ये जे लाडू बनतात ते अप्रतिम चवीचे लागतात, पण जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. मी मात्र तुपात करणार आहे. तुपातले लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खूप मस्त टेस्ट लागते. आपण हे गरम होऊ देऊया. आता आपल्याला बुंदी पाडायची, त्यासाठी आपला हा घरामध्ये असणारा झारा ज्याला असे होल असतात तुम्ही तो वापरू शकता. याच्याने झाराचं जे छिद्र असतात ती मोठी मोठी असतात, त्यामुळे मोठी बुंदी होईल. आता मी करणार आहे हे चाळणीचे हे जे छोटे छोटे छिद्र असतात त्यावरनं करणार आहे, कारण मला आपण मोतीचूर लाडू करतोय तर मोत्यासारखी बारीक बारीक अशी आपल्याला बुंदी पाडायची आहे, त्यामुळे आपली घरातली जी स्टीलची साधी किसणी आहे ती मी वापरती आहे. तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने म्हणजे आपल्याला ज्या प्रकारची साईज हवी आहे आपण ते वापरू शकतो. आपलं तूप तापलेलं आहे, गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आता ही जी किसणी आहे यावर हे पीठ मी या पद्धतीने ओतून अशी थोडी 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 बुंदी करून घेणार आहे, आणि मीडियम फ्लेमवर ही तळून घेणार आहे. किती मस्त झाली आहे बघू शकताय तुम्ही. वाव, रंग किती सुरेख आलेला आहे. ही आपल्याला तळून घ्यायची आहे. परफेक्ट असा आकार आपल्या बुंदीला एकदम आलेला आहे. बुंदी आपली तळली गेलेली आहे. आता या स्टेनरवर मी ही काढून घेणार आहे म्हणजे यातलं तूप निथळून जाईल. पुढची पण आपण आता याच पद्धतीने करून घेतोय. किती सुंदर अशी आपली बुंदी झालेली आहे बघू शकता तुम्ही, एकदम बारीक एकसारखी झालेली आहे.
आपण ज्या कढईमध्ये बुंदी तळली होती त्या कढईतलं तूप मी काढून घेतलेलं आहे. एक कप बेसनपीठ आपण घेतलं होतं, पाऊण कप ही साखर मी यात घालती आहे आता. आणि यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडक्यात आपल्याला या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी आपण घालून घेऊया यात आणि आता साखर विरघळून एक तारी पाक करून घेऊया. आपला एक तारी पाक बनलेला आहे. गॅस आपण बंद करूया. यात आता मी हे केवडा इसेन्स आहे माझ्याकडे ते 2 थेंब घालती आहे, 2 ते 3 थेंब. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर घाला. गॅस मी परत मंद आचेवर सुरू केलेला आहे. आता ही आपण बनवलेली बुंदी आपण यामध्ये घालून घेतो आहे आणि मिक्स करूया. आता परत गॅस मी बंद करते आहे. एक 5 मिनिट आपण हे असंच राहू देणार आहोत, म्हणजे आपली बुंदी मस्त अशी पाक यामध्ये मुरेल आणि त्यानंतर आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. पाक आपला प्रॉपर सोक झालेला आहे यात. यात आता मी थोडेसे पिस्त्यांचे काप घालती आहे. यात आता मी घालती आहे राहिलेले बदामाचे काप घातलेले आहे. यात आता मी घालती आहे ह्या मगजबी. हे आपण आता मिक्स करून घेऊया. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. एकदम प्रॉपर अशी आपली बुंदी झालेली आहे. पाक मस्त सोक झालेला आहे आणि रंग तर खूप सुरेख आलेला आहे. याचे आपण आता लाडू करून घेणार आहोत. आपल्याला आवडत असतील तितक्या साईजमध्ये लहान मोठे तुम्ही करू शकता. मी मीडियम साईजचे करून घेते आहे. खूप छान पाक यात मुरलेला आहे. हे बघा लाडू तयार झालेला आहे आपला अगदी हलवाई स्टाईल. याच पद्धतीने आता मी राहिलेले पण लाडू करते. सर्विंगसाठी रेडी झालेले आहेत आपले लाडू. आता आपण ह्याचं प्लेटिंग करूया. ज्या पद्धतीने बाहेर आपल्याला हे लाडू हलवाईच्या दुकानात मिळतात त्याच पद्धतीने मी आता हे सर्व्ह करते. खूप सुरेख लागतात हे लाडू. मोतीचूर लाडू मस्त शुद्ध देशी तुपात बनवलेले लाडू आपण तयार केलेले आहेत. तर तुम्हीही या दिवाळीमध्ये हे लाडू नक्की बनवून बघा. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपली फराळाची जी प्लेलिस्ट आहे तीसुद्धा नक्की बघा आणि शक्यतो फराळ घरीच बनवा. सध्या काय परिस्थिती आहे याची तुम्हाला कल्पना आहेत, त्यामुळे फराळ घरी बनवा. हे सोप्या पद्धतीने दाखवलेले फराळाचे नवीन नवीन पदार्थ नक्की ट्राय करून बघा. यावर आपण गार्निशिंगसाठी थोडे अजून पिस्त्याचे काप घालूया. यावर मी घालते हे पिस्त्याचे काप. रेडी झालेले आहेत आपले. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. टेक केअर, बाय बाय.